नमस्कार, मी शनाया शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सुविधा निर्माण करत असताना कामगारांविषयी संकल्पना मांडलेली आहे, नकाशा तयार केलेला आहे. झोपायची व्यवस्था आणि अंडरवेअर बनियन धुतल्यानंतर कॉटजवळ ते वाळत घालण्यासाठी रॉड असला पाहिजे. त्यांचा जीव त्यात अडकलेला असतो. कोण कुठलं घेऊन जाईल काही कळत नाही. या छोट्या गोष्टी असतात, पण त्या फार महत्त्वाच्या असतात, असं विधान पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर बस स्थानकातील विश्रांतीगृहाचं नूतनीकरण करताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे. वल्लभनगर येथील विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचं कंत्राट एका संस्थेने घेतलं होतं, मात्र त्या कामावरती रावते नाराज दिसले. त्यांनी अनेक त्रुटी कामात काढल्या. ते म्हणाले, पत्र्याच्या बेडच्या जवळ मोबाईल चार्जर पॉईंट असला पाहिजे. मोबाईलशिवाय सुचत नाही. माणसाला शांत राहायचं असेल तर नको त्या बाता मारत नाहीत. त्यात मोबाईलवर रोमॅन्टिक रमणारा असेल तर असं म्हणून पुढचा विषय रावते यांनी बोलण्यास टाळला आहे. 30-32 वर्ष ग्रामीण भागात काम करत आहे. मी मुंबईचा महापौर होतो हे देखील लोक विसरले, इतकं मी ग्रामीण भागातून आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सर्व सुविधा निर्माण करत असताना माझ्या संकल्पना मांडलेल्या आहेत, नकाशे तयार केलेले आहेत, असं म्हणत चालक वाहक आल्यानंतर झोपायची व्यवस्था, अंडरवेअर बनियन धुतल्यानंतर वाळत घालण्यासाठी कॉट जवळच रॉड असला पाहिजे, त्यांचा जीव त्यातच अडकलेला असतो, असंही गमतीशीर विधान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय. झोप पूर्ण झाली पाहिजे, त्याला झोपतो की त्याच्यापेक्षाही तिथे पडल्यानंतर शारीरिक त्याला आराम वाटला पाहिजे असं ते असावं. तर मी यांना सांगितलं की पूर्वी असं घडलं होतं म्हणून त्यांनी गृहित धरलं म्हणून ह्याला नुसते पत्रे दिले, ते वाजवून दाखवले. मी त्यांना म्हणजे ह्याच्यावर झोपा, चांदीवर जमिनीवर झोपलं का आणि तुमच्या बेडवर झोपलं काय सारखंच आहे ना. पण त्याने आता कबूल केलं आम्ही ते देतो म्हणून, नाही दिलं तर आम्ही करूच. त्याला चार्जिंग पॉईंट द्यायचा आहे, कारण मोबाईलशिवाय सुचत नाही. आणि माणसाला आता शांत करायचं असेल ना तर चार्जिंग पॉईंट द्यायचं, आणि तो हातात मोबाईल घेऊन तिथे पडला ना की मग लोको त्या बात्या मारत नाही. कोणाशी लोको त्या गप्पा. आणि मोबाईलवर रोमॅन्टिक रमणारा असेल तर काय तो तिथेच असेल. आमच्याकडे ते चांगलं आहे व्यवस्थित. सुविधा निर्माण करत असताना माझ्या कामगारांचा कसा डेबू असावा याची संकल्पना मांडलेली आहे, त्याचा नकाशा तयार झालेला आहे. तो आल्यानंतर झोपायची व्यवस्था येऊन त्याचे अंडरवेअर बनियान वगैरे धुतल्यानंतर ते वाळत घालत त्या कॉटजवळ एक छोटी एक रॉड असला पाहिजे, त्याचा जीव त्याच्यात अडकलेला असतो. पण 10 जणांनी लागले कोणी कुठला काढून नेलं जाता जाता धावत कळत नाही ना. त्या छोट्या गोष्टी असतात पण त्या फार महत्वाच्या असतात. मानसिक स्वास्थ्य जो विषय आहे ना तुम्ही काढलात, त्याचं मानसिक स्वास्थ्य नक्की कशात बिघडू शकते एवढं जे समजलं तरी होत. औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या खटल्यात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढल्याप्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. बापट यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाची भूमिका घेतली आहे. स्वतःच्या अधिकाराचा याचाच अर्थ सत्तेचा गैरवापर केलेला आहे. आणि ते स्वस्त धान्य दुकान ज्याला खालच्या अधिकाऱ्यांनी सर्व निगेटिव्ह अभिप्राय दिले त्याला पुन्हा परवानगी दिली, याच्या संदर्भामध्ये मी 2 दिवस वाट पाहिली की काँग्रेसचे नेते मंडळी काय आंदोलन करतील पुण्यातले, पण तसं काही झालं नाही. मग मी आमचे प्रांत अध्यक्ष अशोक चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं की या संदर्भामध्ये पुण्यातल्या लोकांचा असा समज झालेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये एक अशी एक गोष्ट बसलेली आहे की काँग्रेसचे काही नेते यांचा आणि गिरीश बापटांचा साठं लोट आहे. तेव्हा तुम्ही असा आदेश द्या की जोपर्यंत गिरीश बापट राजीनामा देत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या नेत्यांनी आंदोलन त्यांच्या विरोधात केलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा आदेश तुम्ही द्या, असं पत्र मी चव्हाण साहेबांना लिहिलेलं आहे. कारण ज्या ज्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप होतात त्या त्या वेळेला पक्षश्रेष्ठी त्यांना काढून टाकतात, मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल. इथं तर आरोप नाही झालेले, या ठिकाणी हायकोर्टाने ताशेरे ओढलेले.
आणि म्हणून अशा पद्धतीचं पत्र मी चव्हाण साहेबांना लिहिलेलं आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी डान्स बारवरील बंदी उठवली, परंतु शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाड्यांवरील असलेली कायमची बंदी. तर ही बंदी उठवणार का असा सवाल जुन्नर तालुक्यातील खामुंडी परिसरातील बैलगाडा मालक करतायत. गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे गावच्या यात्रेत सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय. तसेच अनेकांना रोजगार मिळत होता तो देखील बंद झाल्यामुळे यात्रेतील आर्थिक उलाढाल सध्या मंदावतानाचं चित्र पाहायला मिळतंय. बैलगाडा सुरू करण्यासाठी अनेकांनी आंदोलन करून प्रयत्न केले, प्रसंगी राजीनामा देऊ असा देखील स्टंट केला, परंतु कोणालाही अद्याप यश आलेलं नाही. सरकारने ज्याप्रमाणे डान्स बार सुरू केले त्याचप्रमाणे लवकरात लवकर बैलगाडा शर्यत सुरू करावी अशी मागणी बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकीन करत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील बहुचर्चित ठाकरे चित्रपट आज प्रदर्शित झालाय. दरम्यान पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांनी चित्रपटगृहात ढोलताशाच्या गजरात घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित असलेला ठाकरे चित्रपट सध्या जोरदार चर्चेचा विषय बनलाय. काही ठिकाणी शिवसैनिकांनी केलेली घोषणाबाजी तर काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात शिवसैनिक चित्रपटगृहात पोहोचलेत. पिंपरी चिंचवड शहरात देखील शिवसैनिकांनी ढोलताशा वाजवत भगवे फेटे बांधत चित्रपटगृहाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये संजय राऊत प्रस्तुत ठाकरे हा चित्रपटाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यात पहिला शो हा 4:15 मुंबई या ठिकाणी प्रदर्शित झालाय, परंतु पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामधला सगळ्यात पहिला शो आज कार्निवल सिनेमा मोशी स्पाइन सिटी मॉल या ठिकाणी आम्ही 2 स्क्रीन बुक केलेल्या आहेत. आणि अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने शिवसैनिक तर आलेलेच आहेत, परंतु त्याच्याशिवाय इतर पक्षातले मंडळी सुद्धा या पिक्चरला आम्ही निमंत्रित म्हणून बोलवली आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वकील आहेत, उद्योजक आहेत, डॉक्टर्स आहेत आणि सर्व पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल आणि पोलीस आमचे बंधू पत्रकार बंधू सगळे शहरातले यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि सगळेजण या चित्रपटाला या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये या चित्रपटाचं आगमन आम्ही ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि आनंदोत्सव साजरा केलेला. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जिल्हा न्यायालयात असलेल्या बराकीच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीचा 3 पैकी 1 आराखडा निश्चित करण्यात आला असून तो मंजुरीसाठी पुणे महानगरपालिकेकडे पाठवण्यात आला आहे.
प्रस्तावित इमारतीमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी 2 मजले राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यात सुमारे 4000 दुचाकी लावता येऊ शकतील. तर 400 चारचाकी वाहनांसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. 14 कोर्ट हॉल, महिला आणि पुरुष वकिलांसाठी 2000 चौरस फूट बार रूम, 1000 चौरस फूट कॅन्टीन, 700 आणि 350 व्यक्ती बसू शकतात. अशा क्षमतेचे 2 हॉल, पोलीस चौकीसाठी जागा, पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, स्वच्छतागृह आणि आवश्यक सर्व बाबींचा या इमारतीमध्ये समावेश असणार आहे. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा न्यायाधीश, पुणे बार असोसिएशनची कार्यकारिणी, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे प्रमुख यांच्या झालेल्या बैठकीत 3 पैकी 1 आराखडा मंजूर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकांसाठी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सजलेला कोथरूड सांस्कृतिक महोत्सव 2019 आयोजन आयडियल कॉलनी येथील मैदानावर करण्यात येणार आहे. या महोत्सवात याला जीवन एसे नाव, चला हवा येऊन द्या, स्वर त्रिवेणी आणि स्वर तरंग असे बहारदार कार्यक्रमांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष कोथरूड भागामध्ये कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यंदा महोत्सवाचं 9व्या वर्षाच्या निमित्तानं सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा हा एक सांस्कृतिक सोहळा कोथरूडमध्ये संपन्न होतो याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा. कोथरूडमध्ये 28 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान हा महोत्सव संपन्न होतो आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा महोत्सवाची की अनेक नामवंत कलाकारांची कला या ठिकाणी सादर झाली आणि त्याचा आस्वाद पुणेकर रसिकांनी घेतला. यावर्षीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. अनेक नामवंत कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. अगदी महेश काळे, आनंद माडगुळकर, श्रीधर फडके, महेश कोठारे सारखे अशी अनेक मंडळी या महोत्सवामध्ये आज सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की एक कोथरूड हे सांस्कृतिक माहेरघर असलेल्या पुणे शहराची एक मला असं वाटतं की सांस्कृतिक त्याला एक केंद्र म्हणावं अशा पद्धतीनं ह्या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावर्षी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांना संस्कृती कला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चाकणमध्ये एका डॉक्टरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकालगत डॉक्टरांनी किरकोळ युवकास मारहाण केल्याप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलंय. याबाबत संबंधित डॉक्टरांवर चाकण पोलिसात अदाखलपत्र गुन्हाही नोंदवण्यात आलाय. अक्षय साखरे यांनी याबाबत चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. अक्षय साखरे हा 2 दिवसांपूर्वी बँक ऑफ इंडियाच्या चाकण येथील शाखेत पासबुक प्रिंटिंग करण्यासाठी गेला होता. त्यावेळी रांगेत उभे असताना पुढे असलेल्या डॉक्टर गोकुळे, तुमचं काम झालं असेल तर मला पासबुक प्रिंट करायचं आहे असं बोलल्याच्या कारणावरून संबंधित डॉक्टरांनी हाताने आणि लाताबुख्याने फिर्यादी अक्षय यास मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केल्याचं अक्षयाने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. त्यानंतर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे करत डॉक्टर गोकुळे यांच्या हॉस्पिटल बाहेर घोषणाबाजी केली आहे. अक्षय साखरे याला सोमवारी मारहाण केली, विनाकारण केली आहे. बँकेमध्ये पासबुक अपडेट करताना ज्या रांगेत तो उभा होता त्या रांगेमध्ये त्याचं म्हणणं फक्त एवढंच होतं की सर, तुमचं पासबुक अपडेट होत नसेल तर मला संधी द्या, माझं झाल्यानंतर तुम्ही पुन्हा ट्राय करा. तर एवढ्यावर त्यांना असं वाटलं की हा कोणीतरी परप्रांतीय आहे आणि आपण याच्यावर आपला काय असेल तो राग काढू आणि आपली हुकुमशाही मुजोरशाही याला दाखवू. माझं नाव अक्षय साखरे, त्यांच्या डॉक्टर गोकुळ यांच्या पाठीमागं बँक ऑफ इंडियामध्ये मी उभं होतो पासबुक अपडेट करण्यासाठी. पासबुक त्यांचं अपडेट होत नव्हतं, त्यामुळे त्यांना बोललो सर तुमचं पासबुक होत नाही आहे, थोड्या वेळाने तुम्ही ट्राय करा. त्यांना राग आला की त्यांचं पासबुक होत नाही म्हणून ते बोलले ट्रान्झॅक्शन पाहतो आहे माझे, तुका बँकेत काम आलं आहे, बँकेत कर्मचारी आहे का, बँक मॅनेजर आहे. त्यामुळे त्यांनी मला धक्काबुक्की सुरुवात केली आणि बाहेर आल्यावर मला मारायला सुरुवात केली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या 2 महिन्यांपासून पाणीपुरवठ्याच्या विविध देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जानेवारीमध्ये दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून दुरुस्तीचा नवा विक्रम केलाय. परंतु प्रशासनाकडनं पाणी कपातीसाठी ही नवीन खेळ सुरू असून सत्ताधाऱ्यांनी याबाबत तोंडावर बोट ठेवलंय. शहरामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असून ही पुणेकरांवर लादलेली अघोषित पाणी कपात आहे का असा प्रश्न आयुक्त सौरभ राव यांना महापौर मुक्ता टिळक यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात. यावेळी पुणे शहरामध्ये दर गुरुवारी विद्युत विषयक आवश्यक कामे करण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. प्रत्यक्ष शहरामध्ये कुठे दुरुस्ती करण्यात आली आहे, जलवाहिन्यांची दुरुस्ती कोणत्या ठिकाणी झाली याबाबत ही ठोस उत्तरे देण्यात आली नाहीत. पुढील काही महिने पाणी गळती रोखण्यासाठी लहान मोठी दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलंय. यामुळे मात्र पुणेकरांना दर आठवड्याला 2 दिवस पाणी कपातीला तोंड द्यावं लागणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या खटल्यात अण्णांनी
शिवसैनिकांची मागणी। आज ठाकरे चित्रपट प्रदर्शित, शिवसैनिकांनी केली चित्रपटगृहात ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।